हाय, कशा आहात? गुणाकार जमला का तुम्हाला? आता आपण गुणाकाराचा आज दुसरा अर्थ बघणार आहोत. बघा, 6 गुणिले 5 म्हणजे 6 अधिक 6 अधिक 6 असं 5 वेळेस हा गुणाकाराचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. मग अजून एक दुसरा काय अर्थ होतो? जेव्हा 6 5 वेळेस येतो त्यावेळेस त्याचा अजून एक अर्थ होतो, 6 ची 5 पट. 6 ची 5 पट हा एक त्याचा अर्थ होतो, म्हणजे 6 5 वेळेस आलाय. आता बघा, 4 गुणिले 3 आहे म्हणजेच काय होईल इथे? 4 अधिक 4 3 वेळेस. मग त्याचे मी पट मध्ये कसा अर्थ लिहू शकते? 4 ची 3 पट किंवा 3 पट. हा एक अर्थ होतोय. मग 12 गुणिले 6 याचा काय अर्थ होईल? 12 अधिक 12 अधिक असं मला 6 वेळेस घ्यावं लागणार आहे, म्हणून मी त्याचा 12 ची 6 पट हा एक अर्थ त्याचा होणार आहे. येते लक्षात? 9 ची 9 पट. बघा, 9 ची 9 पट हे मी आधीच केलंय, मग ते गुणाकार पण मला कसं लिहिता येईल? 9 अधिक 9 असं मला किती वेळेस घ्यावं लागणार आहे? 9 वेळेस, म्हणजेच 9 गुणिले 9. बघा, 14 ची 4 पट. 4 पट, 14 ची 4 पट म्हणजे 4 पट. आणि 14 अधिक 14 असं किती वेळेस येणार? 4 वेळेस येणार. म्हणजेच मला इथे लिहिताना त्याचा अर्थ काय लिहिता येईल? 14 म्हणजे 4. बघा, आपण हा पट चा अर्थ इथे बघितला आहे. आता पट हा शब्द वापरून आपण काही शाब्दिक उदाहरण करून बघूया. बघा, मी इथे 2 शाब्दिक उदाहरणं लिहिलेली आहेत, त्यातलं आपण पहिलं बघूया. साकीनकडे 4 पेन्सिली आहेत व श्लोककडे त्याच्या 3 पट पेन्सिली आहेत, तर श्लोककडे किती पेन्सिली? मग आता आपल्याला यात दिलेली माहिती काय आहे ती शोधायची. साकीनकडच्या पेन्सिली किती आहे? 4. श्लोककडच्या पेन्सिली, बघा, श्लोककडच्या एकूण पेन्सिली इथे दिलेल्या नाहीये, पण इथे काय म्हटलंय? श्लोककडे त्याच्या 3 पट, त्याच्या म्हणजे साकेतच्या 3 पट पेन्सिली आहे. मग श्लोककडच्या पेन्सिली किती आहे? साकेतच्या 3 पट. साकेतच्या 3 पट म्हणजे बघा, 4 पेन्सिली साकेतकडे आहे, श्लोककडे त्याच्या 3 पट आलेले आहे. 3 पट आले म्हणजे आता मला काय करावं लागणार आहे? 4 अधिक 4 अधिक 4 असं मला किती वेळ घ्यावं लागेल? 3 वेळेस. मग क्रिया कोणती येणार? गुणाकार. आता आपण इथे खाली उदाहरण सोडूया. पेन्सिली किती आहे? 4. आणि श्लोककडे त्याच्या 3 पट पेन्सिली आहे, म्हणजे क्रिया कुठली करणार आहे आपण? गुणाकाराची. 4 गुणिले 3, मग 4 च्या बरोबर किती पर्यंत म्हणावं लागेल? 3 पर्यंत. 4 3 12. बघा, मग श्लोककडे किती पेन्सिली आहे? साकेतच्या 3 पट आहेत, म्हणजे 12 पेन्सिली श्लोककडे आहेत. आलं लक्षात? आता पुढचं गणित बघूया. नक्षत्राकडे 12 लाल कागद आहेत, त्याच्या 5 पट हिरवे कागद आहेत, तर तिच्याकडे किती हिरवे कागद आहेत? बघा, नक्षत्राकडे लाल कागद किती आहे? 12. दिलेली माहिती आपण इथे लिहून घेतोय. मग हिरवे कागद किती आहे? त्याच्या 3 पट, म्हणजे लाल कागदच्या 5 पट आहे. हिरवे कागद लालच्या 5 पट. 5 पट. आता बघा, 5 पट हा शब्द आलेला आहे, म्हणजेच 12 अधिक 12 मला 5 वेळेस घ्यावं लागणार आहे. मग क्रिया मी इथे प्रापंक्ती करणार? गुणाकार.
आता आपण इथे खाली उदाहरण सोडवूया. लाल कागद किती आहे? 12. हिरवे कागद लालच्या 5 पट, म्हणजे गुणिले मला 5 मिळावं लागेल. 12 गुणिले 5 म्हणजे मला 12 चा बडा 5 पर्यंत मिळावा लागेल. मग 12 म्हणजे किती? 60. म्हणजे नक्षत्राकडे लाल कागद 12 होते आणि हिरवे कागद लालच्या 5 पट, म्हणजे किती आले हिरवे कागद? 60. बघा, तुम्हाला पट हे वापरून शाब्दिक उदाहरण लक्षात आलंच असेल. आता मी तुम्हाला जो अभ्यास दिलेला आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि मनाने दोन पट वापरून शाब्दिक उदाहरण तयार करून बघा.